सर्वप्रथम मी असं सांगतो की मी इच्छुक होतो हे जग जाहीर आहे, आणि मी कुठल्याही नगरसेवकांना बैठकीला जाऊ नका असं आजपर्यंत बोललेलं नाही आहे. परंतु मी नाराज आहे तर 100% नाराज आहे, हे नैसर्गिक आहे नाराजी. आणि कालचा जो रवी चव्हाण ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नासाठी आले होते, आणि ते जुने मित्र आहेत माझ्या, त्याकरता ते माझ्या घरी आले होते किंवा भेटीगाठीसाठी. पण मग मी त्यांच्याजवळ वस्तुस्थिती पुणे शहराची सांगितली की बाबा पुणे शहरामध्ये आज अशी परिस्थिती की शिवसेना हा आमचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष हा बाजूला जाऊन आमच्या विरोधी पक्षाकडे जाऊन मिळालेला आहे, त्याची रणनीती काय असावी, पुणे शहरात काय असावं, पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत मी केलेली कामं, म्हणजे मी उमेदीचे 10 वर्ष पक्षाला दिले आणि कार्यकर्तेच नव्हे तर पुणे शहरातल्या जनतेपर्यंत मी कसा पोचलो होतो, कसा पोचलो आहे आणि कसं परिस्थितीमध्ये आज रोजी माझी भूमिका काय असावी, ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली. आणि पुण्याच्या 6 विधानसभेतला प्रत्येक प्रभागवाईज वार्डावाईज सर्व मी त्यांच्या कानावर घातलेलं आहे की काय उपाय होऊ शकतं. मी आमच्या म्हणजे डिक्लेअर झालेल्या सीटवरती मुरली मुळे आता डिक्लेअर झाले, बी फॉर्म मिळाले नाही अजून, बी फॉर्म भरल्यानंतर फायनल उमेदवार होतो असं मला वाटतं टेक्निकली. काय काय होऊ शकतं, मुरली मुळांना मी विरोध केला नाही परंतु धंगेकर आणि मुरली मुळांमध्ये निवडणूक झाली तर त्याचा काय परिणाम होतो, काय नाही, किती मतं आम्हाला पडतील, किती मतं त्यांना पडतील, काँग्रेसला मतं किती पडतील, आमच्या विरोधी पक्ष जी शिवसेना आहे, शिवसेनाची मतं धंगेकरांना किती जातील, मनसेची मतं आमच्याकडं किंवा धंगेकरांना किती जातील, ह्या सर्व अभ्यास करून त्यांच्याशी फक्त चर्चा केलेली. ह्याचा अर्थ उमेदवार बदला असं कुठं त्यांना मी बोललो नाही, परंतु मी नाराजी माझी व्यक्त केली. पुणे शहरासाठी काय केलं पाहिजे काय नाही हे त्यांना मी स्पष्टीकरण दिलं, 6 मतदार सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढा शब्द दिला की संजय आम्ही वरिष्ठांपर्यंत आपण सगळे डिटेल्स हे रिपोर्ट आम्ही पाठवू आणि त्यानंतर पुन्हा आपण बसू, एवढी काल आमची चर्चा झालेली आहे. ते निव्वळ मला भेटीसाठी नव्हते आले, ते एका लग्नासाठी आले होते. ते लग्न झाल्यानंतर जाताना माझ्याकडे आले ते, आणि पुण्यात आलेच म्हणून त्यांनी एक पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची पण पक्ष कार्यालयात मीटिंग घेतली होती. आणि हा आमच्या भेटीचा हा राजकीय काहीच कारण नव्हतं, ही आमची मैत्री आहे पूर्वीपासून. मी रवी चव्हाणांना जवळजवळ 2005 सालापासून ओळखतो, ते मित्र आहेत माझे, त्या नात्याने ते माझ्या घरी आले. ते कुठलीही मनधरणी किंवा कुठल्याही रुसव्या फुगवेचा विषय नाही, आमचा राजकीय विषय होता की पुणे शहरात काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे. आणि मी आजही सांगतो आपल्याला की मी इच्छुक होतो, आजही आहे, जोपर्यंत बी फॉर्म भरून कलेक्टरकडे जात नाही तोपर्यंत प्रत्येक इच्छुकांनी इच्छुकच राहावं. ह्याच्यामध्ये मुरली मुळांना विरोध करण्याचा विषय नाही, मुरली मुळं माझे मित्र आहेत, परंतु मी पण इच्छुक आहे. जोपर्यंत त्यांना फॉर्म मिळत नाही तोपर्यंत मी इच्छुक राहणार, मी माझे प्रयत्न करत राहणार. भाजपने अधिकृत यादी जाहीर केली, त्याच्यामध्ये मुरली मुळांचं नाव अधिकृत नावं 100% डिक्लेअर होतात पूर्ण देशामध्ये, अधिकृत नावे जी डिक्लेअर झाली त्यातले बरेच परिस्थिती किंवा तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज पुणे शहरामधलं तिकीट एवढं लवकर डिक्लेअर काय करायचं कारण होतं, कारण तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक सर्व्हे होतो. भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट डिक्लेअर झाल्यानंतरसुद्धा एक सर्व्हे की त्याचा इफेक्ट काय होतो, का किती लोकं विरोध करतात त्याला, किती लोकं त्याच्या पॉझिटिव्ह असतात, समोरचा उमेदवार कोण येतं, त्यांची तुलना केल्यानंतर पण एक सर्व्हे असतो, तो सर्व्हे पण होईल कदाचित. आणि त्यातनं उमेदवार जर त्या सर्व्हेमध्ये तोच निवडून येण्याच्या क्षमतेचा असेल तर परत त्याच्याकडेच टिकी उमेदवारी राहील.